वसई विरार में अनधिकृत पार्किंग से सभी परेशान हैं। वसई विरार मनपा क्षेत्र में रेलवे हो या परिवहन मंडल की जगह हो, हर जगह अनधिकृत पार्किंग का तांडा लगा ही रहता है, जिसको लेकर नाला सोपारा में अब राष्ट्रीय परिवहन मंडल ने अब सख्ती से कार्रवाई करना शुरू कर दिया है। जी हाँ, नाला सोपारा पश्चिम में बस डिपो पर लगभग सैकड़ों की तादाद में अवैध पार्किंग कर लोगों ने रास्ते को जाम कर दिया था, जिस पर अब सख्ती से पेश आते हुए लगभग सैकड़ों गाड़ियों की हवा निकालकर कार्रवाई करना शुरू कर दिया गया है और लोगों को आह्वान किया गया कि बीच रास्ते पर पार्किंग ना करें, बल्कि स्टेशन परिसर के पार्किंग जोन में ही गाड़ियां पार्क की जाएंगी। इस पूरे विषय पर राष्ट्रीय परिवहन मंडल की अधिकारी प्रज्ञा सानप ने क्या कुछ कहा, जरा सुनिए। बरेच दिवस झालेले आहे, यापूर्वी देखील मी कारवाई केलेली होती की म्हणजे गाड्यांची हवा वगैरे काढली, परंतु लॉकडाऊनमध्ये भरपूर गाड्यांची संख्या कमी झालेली होती, पण जसं लॉकडाऊन आता संपलेलं आहे तशी गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे। ट्रॅफिक पोलीस वगैरे यांना पत्र देऊनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे, कारवाई झालेली नाही आहे, म्हणून मग आता पुन्हा आम्ही नव्याने सर्व कारवाई सुरू केलेली आहे। मी इकडे नो पार्किंगचा बोर्ड देखील यापूर्वी देखील लावलेला होता, बोर्ड लावलेला आहे, त्यानंतर सर्व गाड्यांची हवा काढलेली आहे आणि रिक्षा व काही गाड्या मी आगारात जमा केलेल्या आहेत। एकूण किती गाड्या मॅडम जप्त केल्या? जप्त केलेल्या गाड्या 30 ते 40 असतील। लोकांना काय आव्हान? लोकांना एवढंच सांगणं आहे की ही जागा रापो महामंडळाची आहे व तुम्ही इथे पार्किंगची जागा दिलेली आहे, तिकडे तुम्ही तुमच्या गाड्या सेफली पार्किंग करू शकतात। इकडे नाला सोपारा आगारामध्ये जेव्हा तुम्ही गाड्या लावताय तर रेल्वेच्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना देखील त्रास होतोय आणि आम्हाला बस काढण्यासाठी देखील त्रास होतोय, तर प्लीज तू कृपया करून सर्व प्रवाशांनी पार्किंगमध्ये गाड्या लावल्या तर खूप चांगलं होईल।